माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मोठी कारवाई केली आहे. लोकशाही मराठी हे आपलं चॅनल बंद केलेलं आहे. चॅनलवर कारवाई केली आहे. किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ प्रकरणी ही कारवाई केली आहे. तर आपल्यासोबत फौजिया खान सुद्धा जोडलेले आहेत. फौजिया खान जी लोकशाही मराठीवर 72 तासाची बंदी घातलेली आहे आणि या संदर्भात आमचं चॅनल पुढच्या 72 तासासाठी बंद केलं आहे. लोकशाहीची पायमल्ली होते असं अमोल मिटकर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. यावर आपली प्रतिक्रिया. नाही, खरं आहे, लोकशाहीचीच पायमल्ली आहे ही. कारण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वर जर आपण या पद्धतीने जर बंदी आणणार तर लोकशाही आपल्या देशात कशी चालणार. आणि आपण इतके सिलेक्टिव्ह झालेलो आहोत. आज लोकसभेमध्ये एका खासदाराने सापडले चली म्हणून खासदारासाठी, तर त्याच्याबद्दल तर काय कारवाई केलेली नाहीये त्यांनी. लोकसभेमध्ये जर या पद्धतीची भाषा वापरत असेल एखादा खासदार तर त्याच्यावर काय नाही. इतका सिलेक्टिव्ह कसा होऊ शकतो आपण? म्हणजे सत्ताधारी लोकांच्या साठी जर काय त्यांच्या एखादी कमतरता दाखवली तर आपण 72 तासासाठी बंद करणं हे अजिबात योग्य नाहीये. आणि मला वाटतं याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मात्र फौजियाजी, खरी बातमी दाखवली म्हणून आमच्यावर कारवाई झालेली आहे. लोकशाहीचं पुढे काय? आपण सगळ्यांनी मिळून आता लोकशाही टिकवण्याची गरज आहे. आणि म्हणून इंडिया अलायन्सने काही चॅनल्सला बॉयकॉट सुद्धा केलेला आहे. आमचे कुठलेही स्पोक्स पर्सन त्या चॅनल्सवर जात नाहीये. कारण या पद्धतीचं वातावरण आज देशात पसरलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला आता व्ह्युअरशिप कमी केल्याशिवाय त्याचं होणार नाहीये. आणि याच्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून लोकशाही टिकवण्याची गरज आहे. जी फौजिया खानजी, धन्यवाद दिलेले या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.